वसई विधानसभेच्या निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याच उमेदवाराने अर्ज दाखल केला नसला तरी सर्व संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. वसई विधानसभेचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार विजय पाटील यांनी आज मर्सेड चर्चला भेट दिली. आज ख्रिस्ती बांधवांचा फीस असल्यानं वसई विजय पाटील यांनी पुरातन अशा मर्सेड चर्चला भेट दिली. विजय पाटील यांनी यावेळी धर्मगुरूंचा आशीर्वाद घेऊन त्यांची भेट घेतली. अब्बल एक तास धर्मगुरूंशी चर्चा केली. यावेळी अनेक ख्रिस्ती बांधवांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. ख्रिस्ती बांधवांच्या आणि विजय पाटील यांचे जुने नातं आहे. विजय पाटील यांच्या पत्नी यांचं हे मामाचं गाव असल्यानं त्यांचे जुने संबंध देखील आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष सर्वच ख्रिस्ती आपल्याकडे खेचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असतात. विजय पाटील आणि ख्रिस्ती बांधव यांचं जुनं नातं असल्यामुळे ख्रिस्ती बांधव आपल्यालाच मदत करतील असा विश्वास विजय पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात ही ख्रिस्ती बांधव कोणाला मत देणार हे मात्र पाहावं लागणार आहे. हा जे मर्सेसचं वसईमध्ये जे चर्च आहे हे 1606 सालचं पोर्तुगलच्या वेळेचं आहे आणि या वसईरा जी फेस्टिवलची सुरुवात होते ते सर्वात पहिला फेस्टिवल ह्या सणा चर्चचं होतं आणि विशेष म्हणजे माझ्या मिसेसचे मामाचं गावचं हे चर्च आहे फेस्टिवल आहे त्याच्यामुळे आम्ही पाहुणे म्हणून कधीकधी येतो म्हणजे मिसेस दरवर्षी येते पण आम्ही कधीतरी व्हिजिट देतो आणि ह्या टायमाला बऱ्याच कार्यकर्त्यांनी इथे मला आमंत्रण दिलं की ह्या चर्चच्या फेस्टिवलला या आणि त्याच्याकरता मी शुभेच्छा द्यायला इकडच्या सगळ्या जनतेला आलेलो आहे आणि सगळ्या जनतेला शुभेच्छा दिल्यात. फादरचं देवीचं दर्शन घेतलं, फादरचं दर्शन घेऊन फादरच्या हातून आशीर्वाद घेतलेत आणि असा हा फेस्टिवल वसईवसई एक आनंद उत्सव असतो आणि ह्याच्याकरता आम्ही सुद्धा या आनंद उत्सवात सामील होण्यासाठी इथे आलेले आहोत. लोकांचा कसा उत्साह आहे? उत्साह चांगलाच आहे. वसईला जेव्हा फेस्टिवल चालू होतं त्या प्रत्येक रविवारी एक एक विभागाचं एक एक पॅरिसचं फेस्टिवल होतं आणि प्रत्येक विभागामध्ये आपले आपले नातेवाईक प्रत्येक ठिकाणी जाऊन हा आनंदोत्सव साजर करतात. तुम्ही आले, लोक तुम्हाला भेटतात, तुम्ही उमेदवार पण आहे, काय झालं? नाही, उमेदवार म्हणून तर मी आलेलोच आहे पण प्रत्येक वेळेला आम्ही इकडे येतो आशीर्वाद घेण्यासाठी, त्याप्रमाणे आम्ही आलेले आहोत. मी या टायमाला उमेदवार म्हणून विशेष म्हणून आमंत्रण होतं आणि प्रत्येकाचे इथे गाठीभेटी घेतल्या आणि प्रत्येकाच्या शुभेच्छा पण घेतल्या.